हॅलो स्टूडेंट्स, या मागील व्हिडिओमध्ये आपण एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार पाहिलेले आहेत. एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे तीन प्रकार पडतात. एक द्विविभाजन, दुसरा बहुविभाजन आणि तिसरा कलिकायन. तिथं आपण एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन हा भाग संपवलेला आहे. बघा, एकपेशीय सजीवांमधील जे अलैंगिक प्रजनन होतं हे तीन प्रकारे होतं आणि अलैंगिक प्रजनन हे नेहमी सूत्री किंवा असूत्री पद्धतीनं होतं हे लक्षात ठेवायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन हा पॉइंट पाहणार आहोत. पहा, बहुपेशीय मी तुम्हाला आधीच अर्थ सांगितलेला आहे. ज्याच्यामध्ये एकापेक्षा अनेक पेशी असतात अशा सजीवांना काय म्हटलं जातं? बहुपेशीय सजीव असं म्हटलं जातं. आणि त्यामधील अलैंगिक प्रजननाचे आपल्याला काही प्रकार अभ्यासायचे आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. पहा, जेव्हा आपण प्रजनन वर्गीकरणाचा तक्ता पाहिलेला होता तेव्हा मी तुम्हाला याचे प्रकार आधीच सांगितलेले होते. बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे एकूण पाच प्रकार पडतात. पहिला खंडीभवन, दुसरा पुनर्जनन, तिसरा मुकुलायन, चौथा शाखीय प्रजनन आणि पाचवा बीजाणू निर्मिती. पहा, याचा आता आपण डिटेल स्टडी करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन हा पॉइंट संपवलेला आहे. पहा, यातील खंडीभवन आपण कालच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेतलेली आहे, तरी पण पुन्हा एकदा आत्ता पाहूयात. पहा, सगळ्यात पहिला प्रकार खंडीभवन. शब्द काय आहे पहा? खंडीभवन म्हणजे त्या सजीवाच्या शरीराचे काय होतात? अनेक खंड होतात, जसे की आपल्याला फळ्यावरती दिसत आहे. याच्यामध्ये काय होतं? हा जो प्रकार आहे अलैंगिक प्रजननाचा, हा प्रकार कोणामध्ये आढळतो? तर बहुपेशीय सजीवामध्ये आढळतो. याच्यामध्ये उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपण काल पाहिलेलं आहे कोणामध्ये आढळतं? हे स्पायरोगायरामध्ये आढळतं. यामध्ये काय होतं? त्या जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होतात, म्हणजेच अनेक खंड होतात. आपल्याला आकृतीमध्ये दिसते पहा, हा जनक सजीव आहे. इथं एकच शरीर दिसते आपल्याला, बरोबर, एक सलग दिसते. आणि जर का इथे पाहिलं, जेव्हा खंडीभवन अशा पद्धतीचा तो अलैंगिक प्रजनन करतो तेव्हा काय होतं? त्याच्या शरीराचे अनेक तुकडे केले जातात किंवा अनेक खंड केले जातात आणि जो काही तुकडा तयार झालेला आहे तो तुकडा नवजात शरीर म्हणून काय करतो? जगायला सुरुवात करतो. अशा पद्धतीचं जे अलैंगिक प्रजनन असतं हे स्पायरोगायरामध्ये कधी आढळतं? तर जेव्हा मुबलक प्रमाणात अन्न आणि पाणी यांचा पुरवठा असतो तेव्हा. काय होतं? या ठिकाणी स्पायरोगायराचे जे तंतू असतात ते काय करतात? त्यांची एकदम वेगाने वाढ होयला सुरुवात होते आणि जो काही वेगाने वाढ झालेला स्पायरोगायराचा तंतू आहे तो काय करतो? नवजात शरीर म्हणून जगायला सुरुवात करतो. अशा पद्धतीनं आपण काय पाहिलेलं आहे? खंडीभवन म्हणजेच काय होतं? तिथं जो जनक सजीव आहे त्याच्या शरीराचे एकापेक्षा अनेक तुकड्यांमध्ये खंड होतात आणि जो काही नवीन तुकडा तयार झालेला आहे तो काय करतो? नवजात शरीर म्हणून जगायला सुरुवात करतो. अशा पद्धतीनं आणखी जर काय एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण सांगू शकतो स्पायरोगायरामध्ये देखील अशा पद्धतीचं अलैंगिक प्रजनन आढळतं. आणखी सायकॉन यासारख्या सजीवांमध्ये देखील, त्याला काय म्हटलं जातं? स्पंज. अशा पद्धतीचं खंडीभवन हे अलैंगिक प्रजनन पाहायला आपल्याला मिळतं. हा झाला बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचा पहिला प्रकार, खंडीभवन. आता पहा, दुसरा आहे पुनर्जनन. पहा, आता शब्द काय सांगितलेला आहे? पुनर्जनन. दोन शब्दांचं एकत्रीकरण करून झालेला हा शब्द आहे पुनर्जनन. पुनर म्हणजे पुन्हा आणि जनन म्हणजे पुन्हा त्या तिथं जीवाची निर्मिती होणे किंवा शरीराची निर्मिती होणे. पुनर्जनन हा जो प्रकार आहे हा कोणामध्ये आढळतो? तर
बघा, उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही कधी शेपटी नसलेली पाल पाहिली आहे का? पाहिली आहे. तर ती शेपटी ती कुणी तोडलेली नसते, तर ती पालीनी स्वतःच तोडलेली असते. असं का करते बरं पाल? का तर जेव्हा धोक्याची परिस्थिती निर्माण होते तेव्हा पाल काय करते? आपल्या शरीराचे तुकडे करते. त्या शरीराचे काय करते? शेपटीचा भाग तोडला जातो तिच्याकडून, आणि जो तोडलेला भाग आहे त्या तोडलेल्या भागापासून शरीराचा उर्वरित भाग केला जातो. बघा इथं आपल्याला दिसतंय, इथं तोडलेले आहे आणि इथं परत त्याच्यापासून दोन नवजात प्राणी तयार झालेले आहेत. आता बघा, हे एक पालीमध्ये आढळतं. आणखी उदाहरण द्यायचं म्हटलं तर प्लॅनेरिया असे जे काही विशिष्ट प्राणी आहेत ते काय करतात? तर स्वतःच्या शरीराचे तुकडा करतात, आणि जो तुकडा झालेला भाग आहे त्या तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार केला जातो, याला पुनर्जनन असे म्हटले जाते. आणि हे कोणाकोणामध्ये आढळतं? तर एक पाल आणि दुसरं म्हणजे प्लॅनेरिया. आता बऱ्याच जणांचं ह्या दोघांमध्ये गोंधळ होतो किंवा कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन करायचं नाही, दोघांच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत, दोघांचा प्रकार वेगवेगळा आहे. पहा याच्यामध्ये काय होतं, तर जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होतात, आणि जो काही तुकडा तयार झालेला आहे तोच काय करतो? नवजात शरीर म्हणून जगायला लागतो. पहा, आणि याच्यामध्ये काय होतं, तर तो जो विशिष्ट प्राणी आहे तो धोक्याच्या पातळीच्या वेळी स्वतःच्या शरीराचा तुकडा करतो. बरोबर? आणि तुकडा केल्यानंतर जो तुकडा केलेला भाग आहे त्याला त्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार केला जातो, याला म्हटलं जातं पुनर्जनन. दोघांमध्ये गोंधळ करायचा नाही. पहा तिसरं आहे मुकुलायन. आता शब्द काय आहे बघा, मुकुलायन या ठिकाणी आपल्याला फळ्यावरती आकृती दिसतीये. आकृती कशाची दिसतीय? हायड्राची दिसतीये. हायड्रा हा जो आहे, ही जी वनस्पती आहे, याचं जेव्हा पूर्णपणे वाढ झालेली असते तेव्हा वाढ झालेला हायड्रा काय करतो? त्या वाढ झालेल्या हायड्राच्या शरीराच्या पेशी भित्तिकेवर एक छोटासा फुगवटा तयार होतो. काय होतं? वाढ झालेला जो हायड्रा आहे त्याच्या शरीराच्या पेशी भित्तिकेवर एक छोटासा फुगवटा तयार होतो, आणि त्या फुगवट्याला काय म्हटलं जातं? मुकुल असे म्हटलं जातं. आणि म्हणून ही जी काही प्रजननाची पद्धती आहे याला मुकुलायन असं म्हटलं जातं. आणि हे कोणामध्ये आढळतं? तर हायड्रामध्ये आढळतं. बघा हा जो काही मुकुल तयार झालेला आहे कालांतराने काय होत जातं? त्याची वाढ होत जाते, आणि वाढ होत गेल्यानंतर त्यापासून नवजात हायड्रा तयार होतो. आता पहा, नवजात हायड्रा इथं आपल्याला आकृतीमध्ये दिसतोय. नवजात हायड्रा तयार झाल्यानंतर काय होतं? तो नवजात हायड्राचे पुन्हा तीन प्रकार पडतात शरीराचे, एक शरीर स्तर, एक पचन आणि तिसरा गुहा. अशा पद्धतीनं तीन प्रकार पडतात. हे तीन प्रकार पडल्यानंतर हा जो नवजात हायड्रा आहे तो काय करतो? जोपर्यंत त्याची वाढ स्वतःचं अस्तित्व टिकवण्या इतपत होत नाही तोपर्यंत तो काय कशावर अवलंबून असतो? तर ह्या जनक हायड्रावरती अवलंबून असतो. जेव्हा त्याच्या स्वतःच्या शरीराची वाढ स्वतःचं अस्तित्व टिकवण्या इतपत होते तेव्हा तो काय करतो? स्वतः परावलंबी होऊन स्वतःचं आयुष्य जगायला सुरुवात करतो. अशा पद्धतीनं मुकुलायन हे कोणामध्ये आढळतं? तर हायड्रामध्ये आढळतं. आणि याच्यामध्ये तयार काय होतं? तर जो काही पूर्ण वाढ झालेला म्हणजेच जनक हायड्रा आहे त्याच्या शरीराच्या पेशीभित्तिकेवर काय होतं? तर त्याच्या शरीराच्या पेशीभित्तिकेवर एक छोटासा फुगवटा तयार होतो, याला काय म्हटलं जातं? मुकुल असं म्हटलं जातं. आणि जे आपण कलिकायनमध्ये पाहिलं तिथं पण काय होतं? फुगवटाच तयार होतो, पण त्या फुगवट्याला काय म्हटलं जातं? कलिका असं म्हटलं जातं. बघा दोघांमध्ये गोंधळ करायचा नाही. कलिकायन हे कोणामध्ये आढळतं? किण्वपेशीमध्ये आढळतं. तर मुकुलायन हे कोणामध्ये आढळतं? तर हायड्रामध्ये
आढळतं. हा झाला बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचा तिसरा प्रकार. पहा आता आपण चौथा प्रकार पाहणार आहोत. चौथा काय आहे? शाकीय प्रजनन. आता शाकीय प्रजनन, एखादं तुम्ही झाड घेतलं उदाहरण, शाकीय प्रजनन किंवा शाखा कोणाला म्हणायचं? तर मूळ, खोड, पान आणि मुकुल हे जे काही शाकीय अवयव आहेत याद्वारे होणारं जे प्रजनन असतं त्याला म्हटलं जातं शाकीय प्रजनन. कशाद्वारे होणारं? शाकीय अवयवांद्वारे होणाऱ्या प्रजननाला काय म्हटलं जातं? शाकीय प्रजनन. कोणकोणते अवयव सांगितले हो मी? मूळ, खोड, पान आणि मुकुल. आता बघा उदाहरणं द्यायची झाली तर खूप सारी उदाहरणं आहेत. बोर्डवरती आपल्याला दिसतं आहे गाजर. बघा गाजर पाहिलं असेल तर आपण जो काही त्याचा खायचा भाग आहे त्यालाच बघा खूप मुळे असतात, मूळ असतात. मग गाजर, रताळे आणि आणखी काय सांगू शकतो आपण यासारखे जे आहेत त्यामध्ये कोणाद्वारे होतं शाकीय प्रजनन? तर मुळांद्वारे होतं. जर का आपण पानफुटीचं उदाहरण घेतलं तर इथं दिसतंय बघा, पानफुटी म्हणजे बघा त्याच्या कडा कशा असतात, असं फुटलेल्या फुटलेल्या दिसतात, हे की नाही? त्या कडांमध्ये जिथं पानफुटीचा फुटलेला भाग आहे तिथून दुसरं पान काय होतं? तयार होतं. म्हणजेच शाकीय प्रजननाचा इथं कोणता भाग झाला? तर हे पानफुटीचा इथला मुकुल हा भाग झाला. बरोबर त्याच पद्धतीनं तुम्ही ऊस किंवा गवत पाहिलेलं आहे का? ऊसामध्ये ऊसाच्या कांड्यांवरती पेरावरती एक छोटंसं असं डोळ्यासारखं भाग बघितला आहे, त्याला काय म्हटलं जातं? मुकुल म्हटलं जातं. आणि तो कशाचा प्रकार आहे? तर शाकीय प्रजननाचा. ऊसामध्ये कशाच्याद्वारे केलं जातं? तर मुकुलाद्वारे प्रजनन केलं जातं. आणखी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुम्ही बटाटा पाहिलेला आहे. बटाट्यावरती कालांतराने घरामध्ये जर का तो बटाटा पडून राहिला तर आपल्याला तिथं कोंब आलेले दिसतात बघा, पिवळे पिवळे छोटे, त्याला देखील काय म्हटलं जातं? त्याच्या कंदावरती हां डोळ्याच्यासारखं दिसतं की नाही, त्याला म्हटलं जातं मुकुल. अशा पद्धतीनं शाकीय अवयवांच्याद्वारे किंवा शाकीय अवयवांच्या मदतीने जे होणारं प्रजनन असतं त्याला काय म्हटलं जातं? शाकीय प्रजनन. कोणकोणते अवयव सांगितले? तर मूळ, खोड, पान आणि मुकुल यांना काय म्हणतात? शाकीय अवयव. आणि यांच्याकडून होणारं जे प्रजनन असतं त्यांना काय म्हटलं जातं? शाकीय प्रजनन म्हटलं जातं. पहा पाचवा प्रकार आहे बीजाणू निर्मिती. आता ही बीजाणू निर्मिती कोणामध्ये होते? तर तुम्ही पावाचा तुकडा घ्या किंवा आपली घरातली जी भाकरी असते हां ती घ्या आणि ती ओलसर ठिकाणी डबाबंद ठेवून द्या. एक दोन दिवसांनी बघितलं किंवा आज ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी जरी बघितलं तर त्याच्यावरती तुम्हाला काय दिसते? बुरशी आलेली दिसते. यालाच काय म्हटलं जातं? म्युकर असं म्हटलं जातं. आता ही जर का जी बुरशी आलेली आहे छोटे 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 त्याच्यावरती स्पोर असतात बघा, त्यालाच काय म्हटलं जातं? बीजाणू म्हटलं जातं. तर हे घ्यायचे आणि काय करायचे? जर का आपण ते मायक्रोस्कोपखाली सूक्ष्मदर्शीखाली जर पाहिले तर आपल्याला कशा पद्धतीनं आकृती दिसते हो? तर अशा पद्धतीनं आकृती दिसते. याच्यामध्ये काय असतं बघा, हे कसे असतात? तंतुमय असतात. हे जे बीजाणू असतात ते कसे असतात? तंतुमय असतात. आणि त्यांना कोणते कोणते भाग असतात? तर वरती जे दिसते ते तुम्हाला काय दिसते? बीजाणूधानी. याच्यामधून काय होतं? तर ते बीजाणूधानी कालांतराने फुटते आणि त्यातून बीजाणू रुजायला सुरुवात होते. आणि जे खाली दिसतोय जो आतमधला भाग दिसतोय तंतुमय असं स्ट्रक्चर दिसतंय बघा, इथून जो खालचा भाग दिसतोय याला काय म्हटलं जातं? मुलाभ असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं बीजाणू निर्मिती कोणामध्ये होते? तर कवक यासारख्या बीजाणूंमध्ये ती आपल्याला दिसून येते. पाव किंवा त्याचं उदाहरण आपण काय घेऊ शकतो? बुरशी आलेला भाकरीचा तुकडा, त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीचा रचना आपल्याला दिसते. पहा तर आज आपण काय पाहिलेलं आहे? बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन.
बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे एकूण 5 प्रकार पडतात. परत एकदा सांगते, पहिला आहे खंडीभवन, दुसरा पुनर्जनन, तिसरा मुकुलायन, चौथा शाखीय प्रजनन आणि पाचवा बीजाणू निर्मिती. हे कोणामध्ये आढळतं? तर स्पायरोव्हायरा आणि सायकॉन म्हणजेच स्पंज अशासारखे जे बहुपेशीय सजीव असतात यांच्यामध्ये खंडीभवन हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार आढळतो. पुनर्जनन हे कोणामध्ये आढळतं? तर प्लॅनेरिया आणि पाल सांगू शकता तुम्ही याला उदाहरण. मुकुलायनसाठी कोणाचं उदाहरण सांगणार आहे तुम्ही? तर हायड्रा या वनस्पतीमध्ये काय आढळतं? तर मुकुलायन आढळतं. शाखीय प्रजनन, जे प्रजनन शाखीय अवयवांकडून होतं त्याला शाखीय प्रजनन असं म्हटलं जातं. ते कोण आहेत? मूळ, खोड, पान आणि मुकुल. आणि शेवटचं बीजाणू निर्मिती, याच्यामध्ये काय होतं? उदाहरण कशाचं सांगायचं? तर कवक. अशा पद्धतीनं आपण अलैंगिक प्रजनन हा एक पॉइंट पूर्ण आपला झालेला आहे. त्यामध्ये दोन प्रकार पाहिले, एक पेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन त्याचे 3 प्रकार आणि बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन याचे एकूण 5 प्रकार. अशा पद्धतीनं आपण पुढील व्हिडिओमध्ये लैंगिक प्रजनन हा पॉइंट पाहूयात. थँक्यू.